मागील काही काळात बाजारभाव वाढले होते तर त्या काळात केंद्र सरकारने कांदा साठवणुकांवर मर्यादा घातल्या होत्या त्या आता उठवण्यात आलेल्या आहेत केंद्राबरोबरच राज्यानेसुद्धा तसा आदेश जाहीर केला आहे सुरुवातीला पाहूयात केंद्र सरकारने काय आदेशात म्हटले आहे काय आदेश आहे उपभोक्ता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय यांचा हा आदेश आहे नवी दिल्ली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीचा संक्षिप्तमध्ये पाहूयात इस आदेश का संश्ष्ट नाम विनिशिष्ट खाद्य पदार्थों से अधन संबंधी अपेक्षाएं स्टॉक सीमा और संचालन निर्बंध हटाना आदेश 2020 है यह राजपत्र में इसके प्रकाशित की तारीख को प्रवृत्त होगा मजे ज्या तारखेला प्रसिद्ध मेज तारखेला है नौ मार्च दो हज़ार वीसला तो लागू होईल विनिदिष्ट खाद्यपदार्थों के संबंधी अपेक्षाही स्टॉक सीमा और संचालन निर्देशक हटाना आदेश दोन हजार सोळा के खंड तीन के उपखंड दो की मदत की निम्नलिखित द्वारा प्रस्तावित किया जाएगा म्हणजे हा आदेश केंद्राने पहिला हटवला आहे त्याचबरोबर आता पाहूयात राज्याने काय आदेश दिलेला आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचा हा जी आर आहे दिनांक नऊ मार्च दोन हजार वीस रोजीचा पाह्यात काय आहे केंद्र शासनाच्या दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेस अनुसरून जीवनाक्ष वस्तू अधिनियम एकोणीस पंचावन्न अंतर्गत कांदा या जीना जीवनावश्यक वस्तूंवर गाहूक व्यापारांसाठी पन्नास मेट्रिक टन व किरकोळ व्यापारांकरिता दहा मेट्रिक टन एवढे साठा निर्बंध लागू करण्यात आले होते त्यानंतर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार एकोणीस त्या अधिसूचनेचे सदरसाठा निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्यात आले होते केंद्र शासनाने तदनंतर दिनांक तीन बारा दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनांमुळे घाऊक व्यापाऱ्यांसाठी पंचवीस मेट्रिक टन व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी पाच मेट्रिक टन असा साठा कांद्यासाठी लागू केला होता तसेच दिनांक नऊ बारा दोन हजारच्या अधिसूचनेत घाऊक व्यापाऱ्यांसाठी पंधरा मेट्रिक टन व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी करिता दोन मेट्रिक टन साठा निर्बंध के पुढील ला आदेशापासून लागू केले आहेत त्यानुसार शासनाच्या दिनांक बारा बारा चा, वे, वेपन साथी टन, वेपन दोन हजार एकोणीसच्या आदेशांमुळे घाऊक व्यापनासाठी पंचवीस मेट्रिक टन किरकोळ व्यापारकरिता दोन मेट्रिक टन कांद्यासाठी साठा निर्बंध लागू करण्यात आले होते आता केंद्र शासनाच्या सत्तावीस बारा दोन हजार वीसच्या अधिसूचनेने कांदा या जीवनानक वस्तूवर लागू असलेला साठा निर्बंध रद्द करण्यात आलेले आहेत सोबत आदेशाशी प्रत आपण मागाशीच पाहिली केंद्र शासनाच्या तरी सदर आदेशाशी तात्काळ अंमलबजावणी करून तसेच केलेल्या कारवाईची माहिती शासनास अवगत करावी म्हणजेच शासनाने जो कारदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांवर निर्बंध लावले होते ते काढलेले आहेत या कारणाने आता जे स्टॉक करणारे व्यापारी आहेत ते कांदा मार्केटमधून उचलतील म्हणजे आपोआपच मागणीला वाढ होईल व वा कांदा बाजारभावात थोडीफार सुधारणा नक्कीच या आदेशामुळे होईल ही अपेक्षा धन्यवाद अशी शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजारभाव आपण घेऊन रोजच्या रोज भेटणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट घेत राहा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद